आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो। वर्धा समुद्रपूर येथील अल्पवयीन मुलीला पळवून देणाऱ्या आरोपीस पोलिसांनी 24 तासात जेरबंद केलं आहे। समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथील एका अल्पवयीन मुलीस पळवून देणाऱ्या अज्ञात आरोपीला पोलिसांनी अटक करीत मुलीला आई वडिलांच्या स्वाधीन केले। प्राप्त माहितीनुसार 13 डिसेंबरला गिरड येथील रहिवासी अल्पवयीन मुलीस अज्ञात युवकाने पळवून नेण्याची तक्रार अल्पवयीन मुलीच्या आईने गिरड पोलीस ठाण्यात दाखल केली। या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीसह मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली असता पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी रात्रीच चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात येणारे पवणा गाव गाठून माहिती घेतली। आरोपी दीपक अरुण मंगा व अल्पवयीन मुलगी त्याच्या मित्राकडे असल्याचं पोलिसांना समजताच पोलिसांनी त्याच्या मित्राचं घर गाठून आरोपी दीपक मंगाम व अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं। आरोपी दीपक मंगाम याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली। अल्पवयीन मुलीस तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं। अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेण्याचा अज्ञात इसमाने पळून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामध्ये आम्ही त्याच रात्री पोलीस टीमसह पवना जिल्हा चंद्रपूर येथे आरोपीच्या शोधात निघालो। तेथे आरोपी आणि मुलीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन गिरड येथे आणून आरोपीला अटक करून मुलीला आई वडिलांच्या ताब्यात दिले। पुढील कारवाई व तपास महेंद्रसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।